छत्रपतींचा विचार म्हणजे जम्मू काश्मीरमधल्या सय्यद अली गिलानीचं घर जप्त केलं तर बंदी घातलेल्या जमात ए इस्लामीच्याही 11 मालमत्ता शनिवारी जप्त केल्या. श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच तसे आदेश दिलेत. देशविरोधी कारवायांसाठी निधी जमवण्यात जमात ए इस्लाम आघाडीवर होतं. कर्मचारी कपातीचं लोण आता चीनमध्ये पोहोचले. सर्वांना मोठी मोबाईल सर्वात मोठी मोबाईल कंपनी शाओमीनं 5,250 कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला. शाओमी कंपनीमध्ये एकूण 35,000 कर्मचारी आहेत आणि यातले 15% कर्मचारी हे कमी केले जाणार आहेत. ब्रिटनमध्ये स्कॉटिश नदीमध्ये बर्फाचे पॅनकेक्स पाहायला मिळत आहेत. पूर्ण गोलाकार असलेले बर्फाचे तुकडे नदीमध्ये तरंगताना आढळतात आणि काही दिवसांपूर्वी असेच बर्फाचे पॅनकेक्स ग्लासगो जवळ सुद्धा केल्विन नदीत तसंच वायव्य इंग्लंड मधल्या लेक डिस्ट्रिक्ट अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस मध्ये पाहायला मिळाले होते. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा वाद संपुष्टात आल्याचा दावा आयोजकांनी केला. आता ही स्पर्धा पुण्यामध्ये होईल असं सांगण्यात येते. नवीन वर्षात 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाणार. फिफा वर्ल्ड कप अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सच्या खेळाडूंची झोप उडवणाऱ्या मेस्सीला अखेर त्याच्या बेडरूममध्ये दीर्घ काळानंतर शांत झोप लागली. गोल्डन ट्रॉफीसोबतच बेडरूममध्ये गाढ झोपलेला फोटो मेस्सीने इंस्टाग्रामवर शेअर केला. या पोस्टला तासाभरामध्ये 1 कोटीहून अधिक लाईक्स मिळाले. एम्पायर मॅगझिन या नुकतेच ट्विटरच्या माध्यमातून जगातल्या 50 उत्कृष्ट कलाकारांची यादी यामध्ये जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये शाहरुख खान या एकमेव भारतीय अभिनेत्याचा समावेश आहे. अभिनेता प्रथमेश परब ताज्या खबरच्या माध्यमातून नवीन वर्षात धमाकेदार सुरुवात करणारे. या वेबसिरीजमध्ये तो पीटरची भूमिका साकारणारे. या सिरीजचे दिग्दर्शन हिमांग गौर यांनी केले. अखेर मीरा भाईंदर मेट्रोचं कारशेड उत्तनला हरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंजुरी दिली आहे. उत्तनला कारशेड हलवण्यासाठी 4 ते 5,000 कोटींचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे. मोरवा रायमुर्धे आणि मुर्धे या गावातल्या स्थानिकांचा कारशेडला विरोध होता. प्रजासत्ताक दिनी यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल. 26 जानेवारीला संचलनामध्ये अंतिम निवडीकरता 14 राज्यांना आमंत्रण दिलंय आणि यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाहीये. याआधी 2020 मध्ये सुद्धा महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. प्रत्येक राज्याला संधी मिळावी म्हणून आलटून पालटून राजपथावर अशा प्रकारे विविध राज्यांना संधी दिली जाते. जैवविविधतेनं संपन्न असलेल्या वर्ध्यातल्या बोर व्याघ्र प्रकल्पात दुसऱ्यांदा अस्वलाची 2 दुर्मिळ ल्युसिस्टिक पिल्लं आढळली आहेत. आमगाव चेकपोस्ट जवळ तपकिरी रंगाची अंदाजे 1 वर्षांची अस्वलीची 2 पिल्लं आढळलेली आहेत आणि रस्त्यावर येऊन आईच्या पाठीमागे ती धावताना दिसली. जगभरात सध्या ख्रिसमसचा वेध लागलेले आहेत. देशातही याची झलक पाहायला मिळते. कोलकात्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिसमस तसंच नववर्ष स्वागताचं सेलिब्रेशन कोलकाता शहरामध्ये दिसू लागलंय. शिंदे फडणवीसांकडून ग्रामपंचायत निवडणूक विजयाचा जल्लोष करण्यात आला. एकमेकांना पेढे भरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आणि हा जनतेनं आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. यातून मतदारांनी विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली असंही शिंदे फडणवीसांनी म्हटलंय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला गड राखलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायतीवर विखेंची सत्ता आली. 12 ग्रामपंचायतींवर भाजपच्या विखेंचा झेंडा फडकलाय आणि त्यांनी या सगळ्या ग्रामपंचायतींवर एक हाती सत्ता मिळवली आहे.